या वर्षी भरपूर प्रमाणात आंबा आला आहे. हा बघा, खूपच गोड आहे बर का हा आंबा, प्युअर रत्नागिरी हापूस आहे आमचा. हा हापूस प्युअर हापूस आंबा आहे. तर ह्याला पाड लागलेला आहे, आता आम्ही हा उतरवणार आहोत. तर हे बघा, प्युअर हापूस आहे हा. हा माझ्या लहान मुलाने तयार केलेला आहे घरच्या घरी रोप, आणि आम्ही ते लावलेलं आहे शेतामध्ये. आम्ही आता हे सगळे आंबे उतरवून घेणार आहोत. आहे हा खूप महाग असतो. आम्ही घरीच ही रोप तयार केलेला आहे. माझा लहान मुलगा खूप हौशी आहे, त्याला असले आंब्याची रोप वगैरे तयार करायची खूप आवड आहे. तर माझ्या मिस्टरांनी हापूसची पेटी आणली होती, तर तो खूप लहान होता. त्यांनी काय केलं, तो आंबा न खाता तसंच लावून टाकला, आणि त्याचं रोप आलेलं त्याचं हा प्युअर हापूस. आणि खायला तर खरंच खूपच गोड आहे. बघा तुम्ही किती आंबे लागले त्याला, त्याला कलम वगैरे काही केलेलं नाही. तर आंबे तोडताना जरा जपून, चिक जर आला तोंडावरती तर त्याचे डाग तसेच राहतील. भरपूर प्रमाणात आंबा आहे याला, तुम्ही बघू शकता किती छान आंबे लागले त्याला. आता वरती माझा हात नाही पुरत, चिमूला बोलवा. वरचे नको रुचिक माझ्या डोळ्यात पडन. आमच्या रानात भरपूर झाड आहेत, चिकूची, रामफळ, सीताफळ. हा बदामी आंबा आहे. तर या साईडून खांदे जास्त असल्यामुळे तुम्हाला आंबे दिसत नाही. तर इथं हे बघा, इथे बघा मोठे मोठे आंबे बघा. आम्ही भरपूर खायला नेलेत कच्चे आंब्याचे. बदामी असल्यामुळं हिरवा असला तरी आंबट लागत नाही, त्यामुळे आम्ही चटणी पण वगैरे करायला नेलेले आहेत आंबे भरपूर. हे बघा जांभळीचं झाड आहे. इथं हो का इथं पडलं आंबे, दोन पडले दोन. हे बघा आमचं जांभळीचं झाड, फणस, चिक्कू. मी आंब्याची आडी लावते. प्युअर रत्नागिरी हापूस आंबा आहे घरचा निघलेला. बरं बघा, खाली एक थर दिलेला आहे. खाली एक आम्ही हे आता गहू केला ना, तर त्याचं हे भुसकट आणलंय. त्याच्यावरती आंबे टाकलेत वरतून, आणखीन तेच भुसकट हातरून. आता आणखीन मी आंब्याची आडी लावून घेते.
परत ह्याच्यावर ना आपण आणखीन घुसकट टाकणार आहोत. खायला खरंच खूप गोड आंबा आहे हा. प्युअर रत्नागिरी हापूस आहे. अच्छा बसणार नाही हो, आणखीन दुसरीकडे लावावं लागेल. पण घरे आंब्याच झाड वगैरे असेल तर मन सोपत आंबे खायला भेटतात बर का. माझी मुलं मी तर ना एकदा आंबा चालू झाला ना स्वयंपाकात जावायला गरजच लागत नाही. दिवसभर आंबे खात राहतो. आंबा हे कसं वर्षाचं फळ असल्यामुळं सगळ्यांनाच आवडतं. याचे वेगळे वेगळे पदार्थही खूप छान होतात. आंब्याची रेसिपी टाकणार आहे ना. हा आंब्याची रेसिपी आता ह्याच आंब्याच्या बनवायच्यात ना. मँगो मस्तानी, मँगो आईस्क्रीम, आमरस. आमच्या मिश्रांना आंबे खायला आवडत नाही पण आमरस भरपूर आवडतो. बसत नाही तिथं आता केलं ना आंबे छान पिकतात. ह्याला आपण काही असं केमिकल वगैरे लावलेलं नाहीये. ह्याला ऑर्गॅनिक पद्धतीनेच आपण याला पिकवत आहोत. आपली ही आंब्याची आडी लावून झालेली आहे. आता ही आंबे पिकल्यानंतर मी याच्यापासूनच आपल्याला मँगो आईस्क्रीम, मँगो मस्तानी, मँगो मिल्कशेक, आणखीन काही काही तुम्हाला ह्याच्यापासूनच मी रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.